आज आपण मस्त झणझणीत आणि अशी अंडा करीची रेसिपी पाहणार आहोत कमी मसाल्यांमध्ये आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे त्याचबरोबर पर अंडे उकडवण्याची एक वेगळी पद्धत दाखवणार आहे जेणेकरून हे अंडे उकडल्यानंतर चिरणार नाहीत व फुटणार देखील नाहीत या पद्धतीने अंडे उकडल्यानंतर अंड्याचे वरचे टर्फल देखील अगदी सहजरित्या निघण्यास मदत होते नवीन शिकणाऱ्यांसाठी तर खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे चला तर मग मस्त तर्रीदार आणि झणझणीत अशा अंड्या करीच्या रेसिपी कडे बोलूयात गॅसवरती मी आता एका पातेल्यामध्ये अंडे उकडवण्यासाठी पाणी उकळत ठेवलेले आहे पाणी छान असे उकळले की त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचे आहे पाणी छान असे उकळले की यामध्ये आता आपण अंडे उकडण्यासाठी या पाण्यामध्ये आपण अंडे सोडणार आहोत असे गरम पाण्यामध्ये अंडे आपण घातल्याने या अंड्याला एक प्रकारचा असा शॉक लागला जातो याने अंड्याचे वरचे टरफले आपले अगदी सहजरित्या निघण्यास मदत होते त्याचबरोबर अंड्याचा जो एक प्रकारचा वास असतो तो देखील निघून जाण्यास मदत होते याने आपल्या अंड्याला अगदी छान अशी चव देखील येते इथे अंडे उकडायला घेत असताना अंडे हे नेहमी नॉर्मल टेम्परेचरवरचे असावे जर अंडे फ्रीजमध्ये असतील तर डायरेक्ट आपण गरम पाण्यामध्ये सोडायचे नाही नाहीतर आपले अंडे फुटण्याची शक्यता असते फ्रीजमधील अंडे आधी एक दहा ते पंधरा मिनिटासाठी आपण बाहेर काढून ठेवायचे आहे त्यानंतर नॉर्मल टेम्परेचरला आपले हे अंडे आल्यानंतरच आपण या गरम पाण्यामध्ये अंडे सोडायचे आहेत पाच मिनिटानंतर गॅसची फ्लेम आपण आज करायची आहे व पातेल्यावरती आपण एक अर्धवट असे झाकण ठेवून घेणार आहोत व पुन्हा एकदा पाच मिनिटासाठी आपण हे अंडे उकडून घेणार आहोत त्यानंतर पाच मिनिटानंतर त्यावरील झाकण आपण पूर्णपणे झाकून आहे व गॅसची फ्लेम बंद करायची आहे चला तर मग आता मिनिट झालेले आहेत आता आपले अंडे व्यवस्थित शिजलेले आहे का ते आपण पाहूया पातेल्यामधील मी एक अंडे घेतलेले आहे ते छान असे आपण खाली ओट्यावरती थोडेसे असे टॅप करून घ्यायचे आहे व सर्व टरफले छान असे हाताने दाबून घ्यायचे आहे व गोलाकार मध्ये आपण अंडे हे एकदा फिरून घ्यायचे आहे बघा तर मग किती सहजरित्या असे आपले हे अंड्याचे वरचे टरफले निघालेली आहे आणि किती छान असे आपले अंडे व्यवस्थित शिजलेले आहे कुठेही ते अंड्याला चीर नाही आहे किंवा हो तो कुठलाही अंडा आपला फुटलेला नाहीये आणि छान असे आपले हे अंडे शिजलेले आहेत बघा तर मग मी अगदी झटपट काही मिनिटांमध्येच हे अंडे सर्व सोलून घेतलेले आहेत कुठेही आपल्या अंड्याला चीर पडलेली नाहीये व कुठलेही अंडे आपले फुटलेले नाहीये आता या अंड्याला मी असे चाकूच्या साह्याने चार भाग करून घेणार आहे पूर्ण आपण आपण हे अंडे कट करून घेणार आहोत असे केल्याने अंड्याला अंडा करी मधील सर्व मसाले छान असे मिक्स होतात व आपल्या अंड्याला देखील छान अशी चव येते बघा तर मग आहे ना एकदम सोपी पद्धत आणि झटपट असे आपले अंडे हे उकडले जातात अगदी पाच ते सात मिनिटांमध्येच आपले हे अंडे छान असे व्यवस्थित उकडले जातात चला अंडे तर आता आपले छान असे उकडले गेलेले आहेत आता अंडा करीसाठी आपण मसाला तयार करून घेऊयात रेसिपीकडे वळण्याआधी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून वेगवेगळ्या टिप्स आणि टिप्ससहित अशाच नवनवीन रेसिपीज आपणच पाहण्यास भेटतील अंडाकरीचा मसाला बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती खोबरे भाजून घेणार आहे फार असे भाजायचे नाही आहे अगदी हलकेसे आपण हे खोबरे गॅसवरती गरम करून घेणार आहोत असे खोबरे भाजून घेतल्याने अंडाकरीला मस्त अशी गावरान चव येते खोबरे छान असे भाजले गेलेले आहे आता हे खोबरे आपले गार होते तोपर्यंत आपण इकडे कढईमध्ये काही मसाले भाजून घेऊयात त्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत एक चमचा धने दोन दालचिनीचे छोटे तुकडे घेतलेले आहेत एक तमालपत्र आणि एक चमचा तीळ घेतलेले आहेत आता हे सर्व मसाले अगदी मंदाचे वरती एक दोन ते तीन मिनिटासाठी भाजून घेणार आहे जेणेकरून या सर्व मसाल्यांमधील कच्चेपणा निघून जाण्यास मदत होते एक दोन ते तीन मिनिटांमध्ये सर्व मसाले छान असे भाजले गेले की कडाईचा गॅस आपण बंद करणार आहोत मसाले गार झाले की मी एका डिश मध्ये काढून घेतलेले आहेत इकडे मी सुके खोबरे देखील गार झाल्यानंतर त्याचे छोटे असे काप करून घेतलेले आहेत मसाल्यासाठी मी खोबऱ्यासोबतच सात आठ लसूणच्या पाकळ्या एक इंच आले आणि कोथिंबीर घेतलेली आहे व सर्व मसाले देखील मी आता या मसाल्यांसोबतच बारीक करून घेणार आहे सर्वप्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व सुके मसाले मिक्सरला बारीक करून घेणार आहोत सुके मसाले छान असे मिक्सरला बारीक झाले की त्यामध्ये मी आता इतर मसाले देखील यामध्येच घालून छान असे मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे इथे मी पाणी न घालता छान अशी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे जर इथे तुम्हाला गरज वाटल्यास थोडेसे पाणी घालून देखील सर्व मसाला छान असा बारीक असा वाटून घ्यायचा आहे गॅसवरती मी आता कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये मी दोन मोठे चमचे तेल घालून घेणार आहे तेल छान गरम झाले की त्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा या तेलावरती छान असा खरपूस रंगावरती भाजून घेणार आहे तीन ते चार तेलावरती घालून घेणार आहोत व पुन्हा आपण हे सर्व मसाले छान असे तेलावरती तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहोत नेहमी अंडाकरी बनवताना अंडाकरी मधील सर्व मसाला छान असा खमंग पण तेलावरती भाजून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिटांमध्येच तेलावरती मसाला छान असा भाजत आला की त्याला तेल सुटू लागते की समजायचे मसाला आपला अगदी छान असा भाजला गेलेला आहे आता या मसाल्यामध्ये मी अर्धा चमचा हळद नेहमीचा कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे सर्व मसाले आपण मसाल्यांमध्ये मिनिट भर छान असे भाजून घ्यायचे आहे मसाले आता आपले छान असे तेलावरती भाजले गेलेले आहेत त्यामध्ये मी आता पाणी घालून घेणार आहे इथे मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटला होता त्यामध्येच थोडेसे पाणी घालून हे पाणी मी या अंडा करीमध्ये वापरलेले आहे साधारणतः यामध्ये मी चार वाटी पाणी वापरलेले आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता त्यामध्येच मी आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आता आपण ही करी छान अशी मंदाचे वरती उकळत ठेवून देणार आहोत बघा तर मग किती छान असा आपल्या या अंडाकरीला मस्त अशी तर्री आलेली आहे अंडे आपले आधीच शिजलेले आहेत त्यामुळे आपण या अंडाकरी मधील या करीला छान असे उकळून घेणार आहोत बघा तर मग तीन ते चार मिनिटांमध्येच करीला मस्त अशी तर्री आलेली आहे व आपले अंडाकरीचे सर्व मसाले देखील छान असे शिजलेले आहेत आता या करीमध्ये आपण आता उकडलेले अंडे सोडणार आहोत अंडे सोडताना डायरेक्ट आपण हाताने असे सोडायचे नाही आहे नाहीतर यामधील करी आपली हातावरती उडून आपल्याला चटका बसण्याची शक्यता असते असे आपण पळीमध्ये उकडलेले एक एक अंडे घेऊन छान असे रश्शामध्ये सोडून घ्यायचे आहेत व पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण छान असे मिक्स करून घ्यायचे आहे व एक चार ते पाच मिनटासाठी अंडे घातल्यानंतर आपण हे सर्व अंडाकरी छान अशी शिजवून घेणार आहोत चला तर मग तयार आहे मस्त झणजणीत आणि चमचमीत अशी अंडाकरी आहे ना मग एकदम अंडाकरीची सोपी पद्धत या पद्धतीने अंडे उकडून अंडाकरी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली मग आजची ही रेसिपी रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा चला तर मग उद्या भेटूयात एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत बाय